नमस्ते दोस्तों, आज आपण मटन रेसिपी आम्ही चुलीवरचं मटन बनवणार आहोत। तर गावाकडे आम्ही आलेलो आहोत। इथे आमचा मळा दिसतो आहे, बघा इथे सगळे आंब्याची झाडं छान दिसत आहेत, आजूबाजूला डोंगर दिसत आहेत। इथे आम्ही टोमॅटोची झाडं लावणार आहोत, त्याच्या पलीकडे तिकडे ऊस दिसतो आहे, पलीकडे तिकडे ऊस दिसतोय। इथे चूल आपली पेटलेली दिसते। आता आपण चुलीवरील मटण आपल्याला करायचं आहे। इथे पातेल्याला बघा बूड घेतलेला आहे, आपली भाजी जळू नये म्हणून पातेल्याला खाली पाणी लावून थोडं मातीने पातेल्याला बूड घेतल्यामुळे पातेल्यातील भाजी जळत नाही आणि भाजी व्यवस्थित चांगली शिजते। चूल छानपैकी आपली पेटलेली आहे आणि आपल्याला चुलीवरचं मटण करायचं आहे। बघा इथे पातेल्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे चिमण्यांसाठी धान्य ठेवलेलं आहे आणि चिमण्या रोज इथे येऊन धान्य तिथे खातात। हे बघा चिमण्यात कसे धान्य खाताना आपल्याला दिसत आहे। आजूबाजूला डोंगर छान निळे दिसत आहेत। स्वच्छ मटण धुवून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला मटणसाठी फोडणी द्यायची आहे। बघा तेल गरम झालेलं आहे आणि त्यात थोडी कणी टाकलेली आहे, बाजरी आणि तांदूळ थोडेसे भाजून दळून घेतलेले आहेत, थोडा मसाला टाकलेला आहे आणि इथे मसाला गरम झाल्यानंतर, फोडणी गरम झाल्यानंतर त्यात मटण टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। आजूबाजूला बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, ढग ढग आलेले आहेत, आकाश निळं छान ढगांनी वेढलेलं दिसतंय, डोंगर कसे निळे गार झालेले दिसत आहेत। इथे चुलीवरती आपलं मटण शिजत आहे। इथे मटण शिजून तयार झालेलं आहे आणि मटण सूपचा आस्वाद, चुलीवरील मटण सूपचा आस्वाद आम्ही सर्वांनी घेतला। इथे माझ्या सासूबाई भाकरी करताना दिसत आहेत। इथे मटण आपलं तयार झालेलं आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।